उभे राहून काही शरीर स्थिती पाहणार आहोत. तयार आहेत ना तुम्ही? मग माझ्यासोबत करा बरं का. बघा, व्हाईल स्टँडिंग, व्हाईल स्टँडिंग म्हणजे उभे राहून काही स्थिती जे करायचे आहेत त्याच्यामध्ये बघा आपल्याला झाडासारखं, झाड कसं उभं असतं तसे आपण झाडासारखे उभं राहणार आहोत. दोन्ही हात वरती घ्या. याला म्हणायचं लाईक अ ट्री. काय म्हणायचं? लाईक अ ट्री. ट्री म्हणजे झाड. तर झाडासारखं आपण उभे आहोत. आपले हात आहे ना कानाच्या बरोबर रेषेमध्ये घ्यायचे आणि हात उंच करण्याचा प्रयत्न करायचा. याने काय होतं? आपली उंची पण वाढते. आता हळूहळू हात खाली घ्या. छान सुंदर करताय बरं का. आता पुन्हा आपल्याला दुसरी स्थिती करायची. हात वरती घ्या आणि उजवीकडे झुका. हळूहळू पुन्हा पहिल्या स्थितीत या. आता डावीकडे झुका. छान, अशी ही शरीर स्थिती उभी राहून तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करा. बाळांनो उठून उभे राहा. छान, आता बघा आपण मग अशी पाठीवर झोपून पोटावर झोपून वेगवेगळ्या शरीर स्थिती केल्या की नाही. मग आता काय करायचं? आपल्याला उभे राहून काहीतरी शरीर स्थिती आपल्याला करायची आहे. तर कसे करायचे बघा. उभे राहून म्हणजे व्हाईल स्टँडिंग बरं का. तर आपल्याला झाडासारखं उभं राहता आलं पाहिजे. झाड कसं उभं राहत शांत आहे की नाही. थोडं पायामध्ये अंतर घ्या थोडस. हा छान. आता हळूहळू हात वर घ्या. कानाच्या रेषेत, कानाच्या रेषेत हात जुळू नका. हातात अंतर घ्या. बघा असं छान उभा राहा. हे आहे झाडासारखं. कसं झाड उभं राहत आहे की नाही. आता हळूच हात खाली घ्या. आपण कसे उभं राहिलो माहितीये का? लाईक अ ट्री. कसे उभं राहिलो आपण? लाईक अ ट्री. ट्री म्हणजे काय? झाड. आता आपण उभे राहून दुसरी स्थिती शिकणार आहोत. बघा हळूच हात वरती घ्या आणि हात जुळवा. जुळवले का? छान. आता एका बाजूला वाकायचं. सुंदर. हळूच पुन्हा पहिल्यासारखं उभं राहा. ताट. आता दुसऱ्या बाजूला. छान. हळूच पहिल्यासारखं या. आता हळूहळू हात खाली घ्या. खूप सुंदर स्थिती केला. ह्या कशा केल्या? आपण उभे राहून. बरोबर की नाही मुलांनो? आत्ताच आपण बघा पोटावर झोपून पाठीवर झोपून आणि उभे राहून अशा वेगवेगळ्या शरीर स्थिती केल्या की नाही. आता तुम्ही पण घरी अशा वेगवेगळ्या शरीर स्थितीचा सराव करायचा. करणार ना?